खूप तिकट होती असणार नाही. आम्ही 32 पाव काढले 32 आणि त्यानंतर तो हैराण झाला. नमस्कार, मी किरण सावंत. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. आणि आता मी जातो आहे मिसळपाव खायला. जस्ट यश आला, यश मला भेटलं. नमस्कार अगेन, वेलकम टू माय ब्लॉग. आता घरी जाणार होतो बट घरी आम्ही गेलो नाही, कारण की उशीर झाला यशला. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मिसळपाव खायला जातो आहे. मिसळपाव खाता खाता जर तुम्हाला काही वेगळा काही व्ह्यू जर तुम्हाला भेटत असेल तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. जस्ट आता आम्ही गोरेगावला पोहोचलो आहे. हा गोरेगावचा हब, तिथे पहिले आम्ही कॉलेजला जायचो आणि कॉलेजला जाता जाता आम्ही कधी कधी बाईक पण यूज करायचो. चाललं तर कॉलेज पण नाही, तोपर्यंत उशीर होईल आपल्याला. हब या लोधाचे टॉवर्स हे आता जस्ट झाल्यात. जस्ट आपण आता गोरेगावला पोहोचलो आहे. 4951 च्या स्पीडने आपण जे जातोय आता. थोडी गाडी हळू चालवतोय, कारण की एवढा थंडीचा हायवे असल्यामुळे खूप साऱ्या गाड्या आहेत आणि या गाड्यांमुळे आपल्याला हळू चालवणं खूप गरजेचं आहे. सेफ्टी फर्स्ट. झेंडा काल शिवजयंती होती, त्यामुळे कालचा झेंडा. आणि आता आपण आलो आहे दिंडोशी मेट्रो स्टेशनच्या इकडे. या असं मेट्रो लाईन आता हा मीरा रोड पर्यंत बनले. आज मेट्रो होण्याची खूप कमी दिवसात वाढ होईल. हा ओंकार अल्टा मोठेचा टॉवर, राईट साईडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सिटी ऑफिस मुंबई. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा हर सॅटर्डे संडे आम्ही ट्राय करायचो, बट नंतर आम्ही कामाला सर्वजण बिझी झाल्यामुळे आम्ही त्यानंतर मी सकाळनं बंद केलं आणि खूप कमी वेळात आम्ही येतो, त्यामुळे एवढा काही इश्यू होत नाही आता. एक गोष्ट मला आठवली, तुम्हाला आवाज येत नसेल मला माहिती आहे, एक गोष्ट मला आठवली. कॉलेजमध्ये असताना मी किरण आणि आमचा कॉमन मित्र, आम्ही लोकांनी पाठीचं स्टॉल दाखवलं ना, तिथे तुम्हाला विश्वास असणार नाही, आम्ही 32 पाव काढले 32 आणि त्यानंतर तो हैराण झाला. येस, आम्ही एकदा आलेलो कॉलेजच्या टायमाला, आणि कॉलेजच्या टायमाला नाही ना बोललो तरी आम्ही एकाच वेळेला 32 पाव खाल्लेले. 32 पाव म्हणजे आम्ही नाही ना बोललो तर दुपारचा आणि रात्रीचा लंच आणि डिनर हा एकसाथ करून टाकलेला, त्यामुळे एवढा काही इश्यू झालेला नाही. लाईन पण लावा लागू शकते आणि प्लस 10-5 मिनिटांनी पण तुम्हाला ती मिसळ भेटू शकते.
त्यामुळे खूप इश्यू होऊ शकतो. जर तुम्हाला खायची असेल तर सकाळी 8 दरम्यान या, त्यामुळे तुम्हाला लगेच ती मिसळ ती तुम्हाला भेटेल आणि चांगल्यापणाने खाऊ पण शकता, कारण की खूप प्लेस पण भेटतो. 12:30-10 दरम्यान प्लेस भरायला भेटायला खूप टाईम लागतो, त्यामुळे लवकर नाही भेटत इन शॉर्ट. सो जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळच्या वेळेस या, आणि खूप लांब आहे बट वर्थ आहे. 30 रुपयाला काय एवढं काय काय हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही या, गोवेलचा ब्रिज एकदा सोडला तर तुम्ही लेफ्टला एकदा खाली बाईकनी या, त्या तुम्ही बाईकवरून जाऊन नंतर तुम्हाला निर्मला कॉलेजच्या इकडनं तिकडे एक राईट साईडला एक टनल आहे, त्या टनलवरून राईट मारला डायरेक्ट तुम्ही ठाकूर विलेजच्या इकडे येऊ शकता. ठाकूर विलेजच्या आल्यानंतर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथे एक लोदाचा टॉवर आहे, हा तुम्ही बघू शकता लोदाचा टॉवर. हा बघा, एक लोदाचा टॉवर आहे, त्या लोदाच्या टॉवरच्या खाली त्यांची फ्रँचायझी आहे. 30-40 रुपयाला ती तुम्हाला भेटून जाईल आणि खूप चांगला आहे. तुम्ही या, अनलिमिटेड रस्ता आहे, खूप सारे पाव आहेत, स्वस्त पाव आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे येऊन तुम्ही खाऊ शकता. थँक्यू. हा जो समोरचा ठिकाण बघताय तो एक कांदिवलीचा हब मॉल आहे, त्या हब मॉलच्या इकडे आणि इथे कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. त्या कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या खालीच तुम्हाला तो मिसा कॉर्नरवाला भेटेल, त्यामुळे काही